हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव शीतल राहुल देशमुख बदलापूर उपासना केंद्र पश्चिम माझा अनुभव लहानपणीचा आहे जेव्हा माझी आई खूप आजारी होती म्हणजे दवाखान्यात ॲडमिट होती आणि तिला उलट्यांचा म्हणजे पित्ताचा खूप त्रास होत होता दा घरात मी आणि माझा मोठा भाऊ असे दोघंच होतो खूप उलट्या म्हणजे तिला साठ सत्तर उलट्या व्हायच्या खूप हैराण व्हायची उलट्याने शेवटी ॲडमिट करावं लागायचं त्याप्रमाणे मी आणि दादा मिळून ॲडमिट करायला घ घेऊन गेलो हो तिला मोठा मामा असतो घरी पण तो बाहेर गेला होता तरी आम्ही हिंमत करून दोघांनी मिळून ॲडमिट केलं तिला खूप त्रास होत होता तिला म्हणजे आम्हाला बघवत नव्हता हो पण काही थोड्या तिच्या ओळखीने त्या ॲडमि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं तिकडचे स्टाफ पण ओळखीचे झाल्यामुळे ते गप्पा मारत आम्ही जवळजवळ बारापर्यंत बसलो होतो बारा साडेबारा झाले होते सगळे गप्पा मारून आम्ही एक दीड वाजेपर्यंत बापूंच्याच गप्पा चालल्या होत्या त्याच्यानंतर मी आणि दादा जरा आरामात बसलो ते लोक गेल्यानंतर थोडीशी झोप लागल्यासारखी झाली होती पण पन पूर्णपणे जागे पण नाही झोप पण असे होतो बापू खोलीत आले बघून स्मित हस्य बापूंचं असतं तसं बापूंनी हस्य केलं आणि आईजवळ गेले बापूने आईच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि मला जाग आली मी तसंच दादाला उठवलं दादा बापू आले उठ असं करून मी जोरात ओरडली अख्ख्या खोलीत सगळीकडे बघितलं ब खाली जाऊन बघितलं दादानी कुठेच बापू नव्हता आणि दुसऱ्या दिवशी आई एकदम व्यवस्थित डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी आलो हे सगळं बापूंमुळेच हरिओम